खरं तर राज्यभरातील पीएचडी करणारे जे ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांना महाज्योती फेलोशिप ही 2019 मध्ये जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या महाज्योती फेलोशिपसाठी फेब्रुवारी 2022 मध्ये अर्ज मागवले. त्यानंतर सरकार बदललं आणि या सरकारने सुद्धा याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज मागवले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये या विद्यार्थ्यांना अवॉर्ड पत्र देण्यात आले आणि अवॉर्ड लेटर देण्यात आल्यानंतर साधारणपणे 1200 विद्यार्थी या फेलोशिपसाठी पात्र ठरलेत. मात्र अजूनही विद्यार्थ्यांना एक रुपया सुद्धा मिळाले नाही. अनेक विद्यार्थी पाठपुरावा करतात मात्र जेव्हा पीएचडी आपण करतो तेव्हा मोठा खर्च येत असतो. असं असताना सुद्धा एक रुपया मिळत नसताना पीएचडी पर्यंत तरी पैसे मिळतात का असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. आपल्यासोबत असेच विद्यार्थी आहेत जे मुंबईमध्ये पीएचडी करतात. ऋषिकेश दराडे मला सांगा, अनेक जण पाठपुरावा करते मात्र यश येत नाही आणि फेलोशिपचा एक रुपया मिळाला नाही, मग फक्त ही घोषणा होती? हो, ही मला वाटतं ही एक फक्त एक घोषणा होती जी मागच्या सरकारने एक फक्त कागदपत्र मागवणं ही एक फॉर्मॅलिटी म्हणून केली. त्यानंतर या सरकारने अतुल सावे साहेबांनी सरसकट ही महाज्योती अधिवृत्ती हे फेलोशिप भेटेल असं डिक्लेअर केलं. त्यामध्ये या सरकारमध्ये नोव्हेंबर 2022 सरकारने याची कागदपत्र हे 3 ते 4 वेळा साधारण पडताळणी केल्यानंतर मागवल्यानंतर नोव्हेंबर ते आज 2023 या 5 महिने झाले. साधारण अजूनही मुलांना फेलोशिप भेटलेलं नाहीये. या आधीच्या वेळेस मिळाले म्हणजे 2019 महाज्योती स्थापना झाली. साधारण 21 22 आणि ही आता 22 23 सुरू आहे. अजूनही मुलं यापासून वंचित आहे. आज गतिमान सरकार महाराष्ट्र सरकार म्हणून आज सरकार ऍड चालवत आहे टीव्हीजला चॅनलला आणि सांगताय की फेलोशिप भेटते आहे, आम्ही मुलांना फेलोशिप देत आहोत. पण इन रियालिटी मुलांच्या खात्यामध्ये एक रुपये विद्यार्थी असे साधारण 1250 विद्यार्थी आहेत. एकही रुपये मिळाला नाही. आम्ही तरी आम्ही आमचं कसं तरी चालवून घेऊ किंवा काही असे बरेच विद्यार्थी म्हणतात. परंतु जे अंध विद्यार्थी आहेत ते आजही भरपूर वेळा अर्ज करतात. त्यांचे अर्ज आम्ही घेऊन जातो सरकारपर्यंत की साहेब काहीतरी करा. पत्र दिलं तुम्ही, मागणी केली की लवकरात लवकर भरपूर विद्यार्थ्यांनी पत्र घेतले, मागणी केल्या, याचे पाठपुरावा केले. परंतु अजूनही इन रियालिटी याचा अजूनही काही याचा काही होत नाहीये. किती दिवस असं वाट बघणार आहे सगळे विद्यार्थी? आता हे सरकारवर आहे. जर सरकार गतिमान आहे तर अजून किती वर्ष लागले अजून तुम्हाला पीएचडीला? किती वर्ष झाले? टोटल पीएचडीला आम्ही 1 वर्ष झाले पीएचडी आम्ही करत आहोत. अजून मिळालेले नाहीये. आणि 1 वर्षापासून गेल्या फेब्रुवारीपासून या ही प्रोसेस सुरू झाली महाज्योतीची. पण या फेब्रुवारी संपून हा मार्च सुरू झाला, अजूनही मुलं यापासून वंचित आहे. त्यामुळे खरं तर तसं त्यांनी सांगितलं की हे गतिमान सरकार आहे. गतिमान सरकार असताना विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि जी फेलोशिप खरं याची घोषणा आधीच्या सरकारने केली, आता जी सरकार या फेलोशिप मिळावी यासाठी त्यांनी अंमलबजावणी केली, सोबतच अर्ज मागवले. एवढंच नाही तर जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांना अवॉर्ड लेटर सुद्धा दिले, मात्र 1 रुपया अजून ह्या विद्यार्थ्यांना मिळालेला नाहीये. आणि हेच पैसे फेलोशिपचे मिळावे जेणेकरून पीएचडी साठी काही प्रमाणात का होईना अर्थसहाय्य होईल अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांना आहे आणि याचं उत्तर खरं ते सरकारकडून मागतायत. कॅमेरॉन अनिल संघरेसह मी वेदांत रेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.